खेडोपाड्यात वाडी वस्तीत गाव असो वा शहर, आता प्रवासाची माध्यमं जरी बदलत गेली तरी आपल्या लाल परीची म्हणजेच एसटी महामंडळाची क्रेज कधीच कमी होणार नाही. एसटीबद्दल असलेली आपली जवळीक आणि आपलेपणा याची गोष्टच लय भारी. सकाळच्या पहिल्या एसटीने जायचं आहे किंवा पहिली एसटी चुकली आता दुसरी असतवर वाट बघायला लागणार यासारखी एसटीच्या बद्दलची वाक्य आज पण ऐकायला मिळतात. पूर्वीच्या काळात एसटी हे एकमेव प्रवासाचं माध्यम असताना, म्हणजे आपल्या लहानपणीच बघा ना की आपल्याकडे येणार पाहुणा कुठल्या एसटीने येणार आहे आणि ती एसटी किती वाजता येणार आहे याबद्दल कमालीची उत्सुकता असायची. नी ती एसटी कधी येणार याबद्दल एक वेगळीच ओढ. ती उत्सुकता लांबूनच येणाऱ्या एसटीच्या एका वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने संपायची आणि ती आपल्या स्टॉपला येऊन एक जोरदार ब्रेकच्या आवाजाने थांबली अथवा कंडक्टरनं प्रवासी उतरला की मारलेल्या डबल बेलनी आणि दरवाजा आपटला की ती ओढ पूर्ण व्हायची. अशी ही एसटी आणि तिची गोष्ट घेऊन आज तुमच्यासमोर आलो आहे आजच्या भागात. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आता ही आपली एसटी पहिल्यांदा कधी रस्त्यावर धावू लागली, तिची सुरुवात कशी झाली आणि तिचा आत्तापर्यंतचा बदलता प्रवास याबद्दल थोडक्यात घेतलेला हा आढावा. तसं बघायला गेलं तर आपल्या लाल परीचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. 1932 साली महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी प्रवासी वाहतूक व्यावसायिकांकडून करण्यात आली. 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आणि 1948 साली बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच BSRTC या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या माध्यमातून पहिली एसटी 1 जून 1948 साली पुणे ते अहमदनगर या मार्गाने मार्गस्थ झाली. स्वातंत्र्य भारताची ही पहिली बस. बेडफोर्ड कंपनीची 30 प्रवाशांची आसन क्षमता असलेली ही एसटी तिच्या बांधणीत लाकडाचा वापर केला होता आणि तिचं छप्पर कापडाचं होतं आणि अशा दिमाखात ती रस्त्यावरून धावू लागली. आता एसटी म्हटलं की चालक वाहक आलेच. या पहिल्या एसटीचे चालक म्हणजेच ड्रायव्हर होते तुकाराम पांडुरंग पठारे आणि वाहक म्हणजेच कंडक्टर होते लक्ष्मण कवटे. पूर्वी गुजरात मुंबई आणि महाराष्ट्र या प्रदेशाला बॉम्बे स्टेट म्हटलं जायचं. आधुनिक निर्मितीनुसार महाराष्ट्राची स्थापना झाली नव्हती. नंतर मात्र भाषावर प्रांतरचना झाली आणि याच भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर 1960 साली महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य म्हणून नावारूपाला आलं. याच दरम्यान बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच BSRTC याचं नाव बदलून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC असं करण्यात आलं. पुढे या लालपरीचा आवाका इतका वाढला की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश गोवा आणि तेलंगणा अशा राज्यांमध्येही प्रवाशांसाठी आपली एसटी तत्परतेने हजर राहू लागली. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कुठेही जायचं असेल तर प्रायव्हेट बसगाड्यांची काही कमतरता नव्हती. पण तरीही सुरक्षेच्या दृष्टीने गड्या आपला लाल डबाच भरा अथवा वाट बघीन पण एसटीनंच जाईन असं म्हणत प्रवासी एसटीलाच प्राधान्य देत असताना दिसत होते. आपली एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारत गेली. एसटीचा बदलणाऱ्या काळासोबत तिच्या सेवेतही बदल होत गेला. साध्या गाड्या निम आराम बसगाड्यांसोबतच आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या. December 2002 दादर ते पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखीन एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी अश्वमेध आणि शीतल या 3 प्रकारच्या वातानुकूलित आराम सेवा एसटीने सुरू केल्या. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरादरम्यान या सेवा चालवल्या जातात. एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटामार्फत सुरू करण्यात आली. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने अजून एक पाऊल पुढे टाकलं. मोबाईल ॲप ही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली. महिलांना तिकीट दरात सूट इत्यादी सुविधाही देण्यात आल्या. 2017 महामंडळाने शिवशाही या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या
आणि एसटीच्या श्रीमंतीत आणखीन भर पडली. अजूनही ग्रामीण भागात एक स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी वाहन म्हणून एसटीकडे बघितलं जातं. आता आधुनिकतेकडे जात असताना वाहन बदलली तशी प्रवाशांची वाहनांची मागणीही काळानुसार बदलली. पण आजही खेडोपाड्यात म्हणा अथवा शहरात म्हणा, आपली एसटी दिसली की नकळत का होईना आपण तिचा बोर्ड वाचतोच की गाडी कुठनं कुठं निघाली. एसटीत बसायला जागा मिळावी म्हणून गर्दीची होणारी तारांबळ बघितली तरी शाळा कॉलेजच्या आठवणीत आपल्याला घेऊन जाते. कितीही आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असली अथवा प्रवासाची निरनिराळी आरामदायी माध्यमं तयार झाली असली तरी प्रत्येकाचं एस टीशी काहीतरी जवळचं असं नातं असतंच आणि आठवण तर नक्कीच असते. मग ती शाळेत जाताना असेल किंवा कॉलेजला जाताना, गावी अथवा परगावी जाताना, मित्रांसोबत असंच फिरायचं म्हणून केलेला एस टीतला प्रवास का असेल, असं बरंच काही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगाच. पण तुमच्या बाबतीतली लाल परीतली एखादी आठवण किंवा लाल परीबद्दल आपलं मत ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.